नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर आज ना मस्त असा दिवस आहे, म्हणजे संकष्टी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, आज ना मी संकष्टी स्पेशल म्हणून आज मंचुरियन चिल्ली बनवणार आहे. तर बरं, तुमच्यासोबत ही शेअर करावी. आणि आपल्या फॅमिली मेंबर्सने ना कमेंट केलेली होती की आम्हाला मंचुरियन चिल्ली बनवून दाखवा म्हणून. तर कांचन कारभारी यांची रिक्वेस्ट होती की ताई आम्हाला मंचुरियन चिल्ली बनवून दाखवा. तर आज त्यांची रिक्वेस्ट मी पूर्ण करणार आहे. तर असेच तुम्ही मस्त छान छान मला कमेंट करत राहा आणि मी तुमच्या रिक्वेस्ट मस्त अशा पूर्ण करत राहील. तर चला मंडळी, आपण मंचुरियन चिल्ली बनवायला सुरुवात करू. तर मंडळी, सगळ्यात आधी मी व्हेज मंचुरियन चिल्ली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी कोबी स्वच्छ धुवून त्याला मस्त असं बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला थोडीशी शिमला मिरचसुद्धा लागणार आहे. आणि इथे मी थोडासा उभा कोबीचा कांदा चिरून घेतलेला आहे. आणि इथे एक आपला जो भाजीमध्ये टाकण्याचा कांदा असतो तो चिरून घेतलेला आहे. आणि आपल्याला इथे रेड कलर लागणार आहे, सोया सॉस, चिल्ली सॉस आणि चवीनुसार मीठ, अजिनोमोटो आणि याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, मैदा आणि मका. तर मंडळी, चला आता आपण सुरुवात करूया व्हेज मंचुरियन चिल्ली बनवण्यासाठी. तर मंडळी, आपण कोबीमध्ये सगळ्यात आधी चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित असं याला मिक्स करणार आहोत मिठाला, जेणेकरून आपली आपला कोबी मऊ पडेल. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं मीठ घालून कोबीमध्ये असं मऊ केलेलं आहे. जसं आपण कारल्याची भाजी वगैरे बनवताना कारले कशा आपण मीठ टाकून अशा हाताने हे करतो ना, तसं केलेलं आहे. पण इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा का, फक्त कोबीमध्ये आपल्याला मीठ घालूनच ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोबीला आपोआप पाणी सुटतं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी असं सुटलेलं आहे. तर याआधी मी पाणी सगळं काढून घेणार आहे असं पिळून, बरं का. तुम्हाला जर वाटलं ना की जास्तच खूप पाणी झालेलं आहे कोबीमध्ये, तर आपण असं हे पिळून काढायचं. हे बघा, पाहू पाणी पडतं आहे ना, हे बघा. तर असं हे मस्त पिळून काढायचं आहे, नाहीतर आपलं हे मंचुरियन ना एकदम नरम होऊन जाईल, बरोबर, कुरकुरीत नाही होणार. तुम्हाला जर वाटलं ना की जास्तच पाणी झालेलं आहे याच्यामध्ये, तर मग पाणी काढायचं, नाहीतर मग काही आवश्यकता नाही पाणी काढायची. हे बघा कसं पाणी निघतं आहे ना. तर मंडळी, तुम्ही या ताटामध्ये पाहू शकता कोबी असं मस्त पिळून घेतलेलं आहे आणि किती पाणी निघालेलं आहे बघा. जर आता हे पाणी जर आपण असंच ठेवलं असतं ना कोबीमध्ये, तर कोबीच्या 4 किंवा 5 पटीने आपल्याला याच्यामध्ये मैदा आणि मका घ्यावा लागला असतं, म्हणजे पीठ घ्यावं लागलं असतं. मग ते खाताना आपल्याला नुसतं पिठाचा गोळाच लागतो, म्हणून हे पाणी काढून घ्यायचं. जर जास्त पाणी झालं असेल तर, जर एकदम सुखंसुखंच तुम्हाला वाटत असेल तर नाही घ्यायचं, नाहीतर कसं मग खाण्यासाठी आपल्याला चांगलं पाहिजे ना. तर हे असं एवढं जर पाणी आपण ठेवलं असतं ना कोबीमध्ये, तर मग एकदम गिलगिलगिलगिली झालं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त पीठही घालावं लागलं असतं आणि मग ते नुसतं पीठ लागलं असतं आपल्याला खाताना, म्हणून ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर मंडळी, आपला कोबी मिठामध्ये असं मस्त व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मक्याचं पीठ घालायचं आहे. तर मक्याचं पीठ इथे मी 6 चमचे टाकणार आहे आणि मैद्याचं पीठ मी इथे 5 चमचे घालणार आहे. तर मक्याचं पीठ तुम्ही कोणती चिल्ली बनवायला घ्याल ना, तेव्हा मका 1 चमचा जास्त टाकायचा आणि मैदा 1 चमचा कमी टाकायचा. तर आपले हे 5 चमचे घालून झालेलं आहे मैदा. त्याच्यामध्ये आपल्याला हा फूड कलर घालायचा आहे, रेड कलर. रेड कलरने कसं होतं की चिल्ली आपली छान दिसते. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला जर फक्त मंचुरियन जर फ्राय करून जर खायचे असतील ना, तर याच्यामध्ये तुम्ही ही पेस्ट बनवलेली आहे ना हीसुद्धा घालू शकता आणि हे अजिनोमोटोसुद्धा तुम्ही घालू शकता. तर आपल्याला भाजी बनवायची आहे मंचुरियनची, म्हणून मी याच्यामध्ये ही पेस्ट किंवा हे अजिनोमोटो नाही घालणार, ते आपण भाजी बनवताना घालणार आहोत. तुम्हाला जर मंचुरियनचे फक्त पकोडे जर फ्राय तळून खायचे असतील ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही पेस्ट घाला, लसूण, अद्रक, मिरची आणि
अजिनोमोटो घाला, म्हणजे आपल्याला खायला थोडं चविष्ट लागेल। तर आता ह्याच्यामध्ये हे पीठ वगैरे घालून झालेलं आहे आपलं आणि आपण व्यवस्थित असं याला मिक्स करून घेणार आहोत। A few moments later. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे हे जेव्हा मी मिक्स करत होती ना तेव्हाच मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं, म्हणजे आपला वेलसुद्धा वाचतो। तर आता मी हे तळून घेणार आहे मंचुरियन पकोडे। तर तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे असं झणझणीत। तर मंडळी तुम्हाला केवढ्या आकाराचे गोळे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी मला जसे आवडतात साईजमध्ये त्याप्रकारे मी इथे गोळे बनवून तेलामध्ये सोडणार आहे। तर चला आपण मंचुरियन पकोडे तळायला सुरुवात करूयात आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे का, जास्त फुल नाही करायचा, नाहीतर वरती वरती करपून जाणार आणि आतमध्ये आपला पकोडा कच्चाच राहणार। तर गॅस मस्त असा मीडियम करून ठेवायचा आहे, जास्त बारीकी नाही करायचा आणि जास्त फुली नाही करायचा। तर तेलामध्ये मी 7-8 मंचुरियन पकोडे सोडलेले आहेत। तर ते आता मस्त असे फ्राय होत आहेत, हे बघा दिसतोय ना कोबी याच्यामध्ये। आपण जेव्हा दुकानावरून घेऊन येतो ना तर त्याच्यामध्ये कोबीचा तर काही पत्ताच नसतो, फक्त पिठाचा गोळाच असतो। तर हे बघा तुम्हाला कोबी दिसतोय ना, हे बघा दिसतोय ना कोबी मस्त असा असा कोबी राहायला पाहिजे। जेव्हा आपण पाणी काढतो ना कोबीमधून मिठाचं जास्त झालेलं ते कोबीचं पाणी, तर तेव्हा मग असं पीठ कमी बसतं त्याच्यामध्ये, नाही तर पिठाचा जास्त गोळा जातो। मग आपण जर पाणी नाही काढलं ना तर मग ते जास्त असं पातळ होऊन जातं, मग ते घट्ट करण्यासाठी आपल्याला पिठाचा वापर जास्त करावा लागतो, म्हणून त्याच्यामध्ये फक्त पीठच आपल्याला दिसतं। तर आता मी मस्त असं करायला घेतलेलं आहे मंचुरियन पकोडे, हे बघा भारी दिसत आहेत ना एकदम। तर मंडळी कोबीचे पकोडे शिजायला काही जास्त वेळ नाही लागत। तर आता हे आपले मस्त पकोडे असे फ्राय करून झालेले आहेत, तेलामध्ये तळून झालेले आहेत। तर आता हे मी काढते। तर हे बघा याच्यामध्ये आता मी काढून ठेवले। तर मंडळी गॅसवरती मी मोठी कढई ठेवलेली आहे, म्हणजे जेवढी आपल्याला लागेल चिल्ली बनवण्यासाठी तेवढी मी इथे ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे अंदाजानुसार। तर कढईतलं मंडळी तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपल्याला। तर पेस्ट आपली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। तर हे शिमला मिरची घालूयात आणि त्याच्यामध्ये उभा चिरलेला हा कांदा घालायचा आहे आपल्याला। तर हा कांदासुद्धा आपण शिमला मिरचीच्या सोबतच घालूया, व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। मऊ होईल ना इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे शिमला मिरच। तर अशी व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे, जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही आणि जळणार सुद्धा नाही, याची आपण काळजी घ्यायची। आणि इथे आपले एवढे पकोडे झालेले। तर मंडळी तुम्ही आता पाहू शकता आपली शिमला मिरची अशी मस्त बऱ्यापैकी मऊ पडलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आपण कोबी चिरलेला आहे ना उभा, तो सुद्धा घालायचा आहे आपल्याला। शिमला मिरच आणि कोबी मऊ पडला की आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण की आपण या पकोड्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण फक्त या भाजीला जेवढं लागेल ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर याच्यामध्ये मी चवीनुसार आता मीठ घालून घेते आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतवून घ्यायचं आहे। तर आपल्याला चिल्ली सॉस आणि सोया सॉस घालायचं आहे आता चवीनुसार। आता आपल्याला अजिनोमोटो घालायचं आहे, अजिनोमोटो थोडाच वापरायचा नाहीतर आपल्याला कालांतराने त्रास होऊ शकतो। तर इथे अजिनोमोटो थोडंसं घातलेलं आहे, म्हणजे थोडी चव लागायला पाहिजे ना, म्हणून तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पकोडे घालायचे आहेत।
आणि जेव्हा तुम्ही हे पकोडे घातले ना तेव्हा हलक्या हातानेच परतवायचं बरं का, नाहीतर हे पकोडे आपले तुटू शकतात, मग ते असे तुटल्यावरती बरोबर नाही वाटत ना, म्हणून असे अख्खा अख्खा पीस राहिला पाहिजे मंचुरियनचा, तर म्हणून असं हलक्या हातानेच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर मस्त भारी वाटतं एकदम बघायलाच. एकदम हॉटेलसारखी झालेली आहे, पण हॉटेलपेक्षा जास्त चविष्ट आहे बरं का, कारण की आपण जी घरामध्ये बनवतो ना ती व्यवस्थित असं सामान वगैरे फ्रेश वापरतो त्याच्यामध्ये, आणि आपण आपल्या स्वतःला खायला लागतं ना, म्हणून आपण थोडी अजून जास्त त्याच्यामध्ये मेहनत घेतो आणि एकदम मस्त बनवतो. तर आपल्याला थोडंसं हलकंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून ती अशी नरमच राहिली पाहिजे, नाहीतर मग ती थंडगार झाली ना तर मग ती कडक होऊ शकते, म्हणून आपल्याला एकदम हलकंसं पाणी घालायचं आहे. आणि हे पाणी घालून झालं ना की आपल्याला व्यवस्थित असं परत एकदा हलवून घ्यायचे आहे. तर ही मंचुरन चिल्ली आपण डाळ भात सोबत सुद्धा खाऊ शकतो, भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो, चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो, आणि आपण नानसोबत सुद्धा खाऊ शकतो, किंवा आपण अशीच डिशमध्ये जरी घेतली ना खायला तरीसुद्धा छान लागते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये नक्कीच बनवून बघा मंचुरन रेसिपी, मंचुरन चिल्लीची रेसिपी, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल मंडळी. आणि जास्तीत जास्त हे पदार्थ आपण घरामध्ये बनवले पाहिजे जेणेकरून आपण कसं फ्रेश सामानसुद्धा वापरतो त्याच्यामध्ये आणि थोडं आपण सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये सुद्धा टाकतो. तर मस्त असे झालेले आहे आपली इथे मंचुरन चिल्ली, दिसतं जेवढी भारी ना, आता हे प्रॉपर झाले ना रेडी की मग तुम्हाला मी दाखवते आता. तर चला थोड्या वेळानंतर तुम्हाला मी परत भेटते. तर मंडळी इथे आपली मंचुरियन चिल्ली रेडी झालेली आहे बरं का, हे बघा बघायला एवढी भारी वाटते ना, तर खायला किती भारी लागेल, हे बघा किती मस्त झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये मंचुरियन चिल्ली नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. तर आता मी ही जी चिल्ली दाखवली ना तुम्हाला मंचुरियन चिल्ली, ती मी कमीत कमी साहित्यामध्ये दाखवलेली आहे बरं का, आणि ज्या आपल्या चॅनलवरती जे मी काय रेसिपीज तुम्हाला दाखवते ना ते एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम स्वस्तात आणि मस्त अशा रेसिपीज मी तुम्हाला दाखवते, कारण की आपलं एक आहे कुकिंग चॅनल, आपलं कुकिंगचं चॅनल नाही की त्याच्यावरती आपल्याला एकदम परफेक्ट रेसिपीज टाकता आल्या पाहिजेत, तर आपलं कुकिंगचं चॅनल नाही आहे, आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे. तर आपल्या सबस्क्रायबर मंडळींचे अशी रिक्वेस्ट असते की आम्हाला ताई तुम्ही ही रेसिपी दाखवा किंवा ती रेसिपी दाखवा, म्हणून मी कमीत कमी साहित्यामध्ये आणि सोप्यात सोपी अशी मी तुम्हाला रेसिपी करून दाखवते. तर मंडळी तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते ना, हे बघा हे पकोडे जेवढे भारी दिसत आहेत ना, हे बघा आणि विरघळलेले वगैरे नाही आहेत बरं का, असे अख्ख्या अख्खे पीस राहिलेले तुम्हाला दाखवते थांबा मी, हे बघा हे बघा आता मी हलवले, हे बघा पूर्ण म्हणजे असे अख्खे अख्खे पीस राहिलेले आहेत का, बुक्का वगैरे नाही झाला म्हणजे विरघळलेले वगैरे नाही आहेत. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बरं का मंचुरियन चिल्लीची रेसिपी. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल ते सुद्धा करून घ्या आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअरसुद्धा करा. तर चला मंडळी आपण उद्या परत भेटू दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा मंडळी, चला बाय बाय.